मोबाईलचा वापर फक्त संवाद व अभ्यासासाठी करा. मोबाईलचा अतिवापर आपल्या आरोग्यास धोकादायक आहे. पाठ ऐकताना शक्यतो हेडफोनचा वापर करा. स्क्रीन व डोळे यात योग्य ते अंतर ठेवा. आपल्या शिक्षकांनी प्रत्यक्ष शिकविलेला पाठ सर्वोत्तम असतो, तेथे थेट संवाद होतो. कृपया व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राइब व बेल आयकॉन प्रेस करा. इतर मित्रांनाही लिंक पाठवा. धन्यवाद. लता है हम सगे भाई है असे संवाद आपल्याला चित्रपटात ऐकायला मिळतात असं काही नाही. दोन मुली जर सारख्या दिसत असतील तर आपण त्यांना साहजिकच विचारतो तुम्ही दोघी बहिणी बहिणी आहात. दोन मुलं जर सारखे दिसत असतील तर आपण त्यांना विचारतो तुम्ही दोघं भाऊ आहात का. याच्याही पलीकडे जाऊन आणखी काही मजेशीर आपल्याला संवाद पण ऐकायला मिळतात. ज्यावेळेस एखाद्या बाळाचा जन्म होतो त्यावेळेस त्या बाळाला बघून म्हणतो कोणीतरी हा आईवर गेलाय, कोणीतरी म्हणत हा वडिलांसारखा दिसतोय, कोणीतरी म्हणत हा आत्यासारखा दिसतो, काही जण म्हणतात हा काकांसारखा दिसतो किंवा त्याच्या आजोबांसारखा पंजोबांसारखा दिसतो. त्याच्याही पलीकडे काही वयस्कर मंडळी म्हणतात की हा अमुक अमुकचा जन्म घेऊन परत जन्माला आलेला आहे. आता पुनर्जन्म वगैरे अशा या भाकड कथांना विज्ञानामध्ये स्थान नाही, परंतु तरी सुद्धा त्याच्यासारखं दिसणं हे असतं, हे अगदी खरं. पण हे नेमकं कशामुळे घडत असतं तर थोडक्यात सांगायचं म्हणजे एका पिढीतील जैविक लक्षणं ही पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होण्याची जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला सर्वसाधारणपणे अनुवंशिकता असं म्हणतो. आणि वडिलांसारखी मुलं दिसणं किंवा आईसारखी दिसणं किंवा त्यांच्या घरातल्या कोणाच्या तरी सारखे दिसणं, त्यांचे गुणधर्म त्यांच्यामध्ये उतरणं, हे सगळं अनुवंशिकतेमुळे होत असतं. मग अनुवंशिकता आणि त्याच्या अनुषंगाने दीर्घ कालावधीमध्ये घडून येणारी उत्क्रांती याचा अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत. परंतु त्या अगोदर अनुवंशिकता आणि उत्क्रांती याच्या अभ्यासासाठी कोणकोणत्या शास्त्रज्ञांनी अभ्यास केलेला होता. अनुवंशिकीची सुरुवात प्राध्यापक ग्रेगर जोहान मेंडेल यांनी 1886 सुमारास बराच संशोधन करून अनुवंशिकतेबद्दल त्यांनी काही निष्कर्ष मांडून दाखवलेले होते. त्यानंतर ह्युगो द व्रीस या शास्त्रज्ञांनी 1901 उत्परिवर्तन सिद्धांताने अचानक घडणाऱ्या बदलामागील कारणं त्यांनी समजून सांगितलेले होते. त्यानंतर वॉल्टर सटन नावाच्या शास्त्रज्ञांनी 1902 नाकतोड्यांच्या पेशीमध्ये गुणसूत्र ही जोड्यांच्या स्वरूपात पाहिलेली होती. तोपर्यंत याबाबत कोणाला काहीही माहिती नव्हती. जनुकांचे वहन गुणसूत्रांमार्फत होते हे सिद्ध झाल्यामुळे अनुवंशिक सामग्री ओळखण्याच्या दिशेने महत्वाचे संशोधन सुरू झालेले होते. त्यानंतर ओस्वाल्ड येवरी, मॅकलिन मॅककार्थी आणि कॉलिन मॅकलाइड या तीन शास्त्रज्ञांनी 1944 ठराविक विषाणू वगळता सर्व सजीवांमध्ये DNA ही अनुवंशिक सामग्री असते हे सिद्ध करून दाखवलं. त्यानंतर फ्रान्समधील फ्रेकाईस जेकब आणि जॅक मोनार्ड या शास्त्रज्ञांनी 1961 जीवाणूंच्या पेशीत DNA द्वारे होणाऱ्या प्रथिन संश्लेषणांच्या प्रक्रियेची प्रतिकृती तयार करून दाखवली. यामुळे असं घडलं की DNA रेणूंमध्ये दडलेले जनुकीय संकट उलगडण्यास मदत झाली आणि जनुक अभियांत्रिकीच्या दृष्टीने अफाट क्षमता असलेले पुनःसंयोजी DNA तंत्र त्यामुळे विकसित होऊ शकले. त्यानंतरचे शास्त्रज्ञ विलार्ड लिवी यांनी 1954 कार्बनी वयमापन पद्धत शोधून काढली. म्हणजेच हजारो लाखो वर्षापूर्वीचे जर जीवाश्म सापडले तर त्यांची वये कशी शोधून काढायची याबाबत त्यांनी 1960 लिहिलेलं जे पुस्तक होतं किंवा संशोधनपर पुस्तक होतं रेडिओ कार्बन नावाचं, त्याबद्दल त्यांना नोबेल पारितोषिकही मिळालेलं होतं. विविध पदार्थांची वये कशी काढायची याबाबत त्यांनी या पुस्तकामध्ये अतिशय सविस्तर अशी मांडणी केलेली आहे. त्यानंतर अनुवंशिकतेबद्दल मैलाचा दगड ठेवणारे चार्ल्स रॉबर्ट डार्विन हे शास्त्रज्ञ
उत्क्रांतीचा सिद्धांत महत्त्वाचा असा सिद्धांत त्यांनी मांडला. त्यांनी दाखवून दिलं की सजीवांच्या सर्व जाती ह्या समान पूर्वजांपासून क्रमाक्रमाने आणि हजारो वर्षांच्या कालखंडानंतर विकसित झालेल्या आहेत. या विकासास नैसर्गिक निवडीचे तत्व कारणीभूत ठरलेले आहेत असे प्रतिपादन त्यांनी केले आहे. ओरिजिन ऑफ द स्पेसिस या पुस्तकात त्यांनी अतिशय महत्त्वाची माहिती लिहून ठेवलेली आहे. त्यानंतरचे पुढचे शास्त्रज्ञ जीन बाप्टिस लॅम्बर्ग, फ्रेंचमध्ये जन्म झालेले लॅम्बर्ग हे उत्क्रांतीमागे त्या त्या जीवांचे प्रयत्न कारणीभूत असतात असं त्यांनी दाखवून दिलं. प्रत्येक प्राणी अथवा वनस्पती आपल्या आयुष्याच्या दरम्यान बदलत असते आणि तिच्या पुढच्या पिढीकडे हे बदल पोहोचवले जातात आणि पुढील पिढीमध्ये हे बदल घडून येत असतात असंही लॅम्बर्ग यांनी शोधून काढलं. या सर्व शास्त्रज्ञांनी मांडलेल्या सिद्धांतानुसार आपल्याला अनुवंशिकता ही नेमकी कशी घडून येते हे समजावं यासाठी आपल्याकडे काही महत्वाचे मुद्दे आपल्या पुस्तकात दिलेले आहेत. त्याच्यापैकी प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरण याबद्दल आपण अधिकचा अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी आपल्याला डीएनएची आकृती दिसते आहे, अर्थात डी ऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड. याची आकृती जर आपण रेखांकित पद्धतीने काढली तर ती आकृती आपल्याला अशी दिसेल. यामध्ये दोन सर्पिलाकार धागे आपल्याला दिसत आहेत. या दोन धाग्यांपैकी एकाचा वापर हा मेसेंजर आरएनए करण्यासाठी होत असतो आणि हे दोघही धागे आपल्याला ट्रिपलेड कोडांच्या साह्यानं जोडलेले दिसत आहे. ही आकृती आपल्या पुस्तकात नाही, परंतु आपल्याला सर्वसाधारणपणे डीएनए कसा असतो याची कल्पना यावी यासाठी ही आकृती दिलेली आहे. ही आपल्या पुस्तकातील आकृती आहे. याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे की डीएनएच्या धाग्यांमधील न्यूक्लियोटाइड्सचा जो क्रम आहे हा एकमेकांना पूरक असतो आणि त्याचबरोबर डीएनएतील थायमिनऐवजी मेसेंजर आरएनए मध्ये युरासिल असतो. आरएनए तयार करण्याच्या या प्रक्रियेला प्रतिलेखन असं म्हणतात, अर्थात पुन्हा लिहिणं. या आकृतीमध्ये आपल्याला न्यूक्लियोटाइड्स पण दिसत आहेत. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे ज्याला आपण कांड्या म्हणूया, पेपरमध्ये कांड्या वगैरे हा शब्द वापरू नका, परंतु तीन तीनच्या संचामध्ये आपल्याला तीन रंगांमध्ये तीन संचांमध्ये आपल्याला एक घटक जो दिसतो आहे त्यालाच आपण ट्रिपलेड कोडॉन असं म्हणतात. हे कोडॉन शोधून काढण्याचं काम भारतीय वंशाचे डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी या कामामध्ये अतिशय महत्वाची भूमिका पार पाडली होती. त्याच्याबद्दल त्यांना 1968 मध्ये नोबेल पारितोषिकही मिळालं होतं. ही आपल्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. आता आपण पुढच्या आकृतीमध्ये भाषांतरण व स्थानांतरण म्हणजे काय ते बघूया. डीएनएच्या दोन धाग्यांपैकी हा एक धागा, त्यामध्ये हा मेसेंजर आरएनए. मेसेंजर आरएनएच्या वर ह्या आपल्याला प्रारंभिक कोडॉन दिसत आहेत. या कोडॉनला लागून वरच्या बाजूने आर आरएनए अर्थात रायबोझोम आरएनए दिसत आहेत. या रायबोझोम आरआरएनएला ट्रान्सफर आरएनए आणि त्याच्या टोकाला अमिनो आम्ल अशी सर्वसाधारण एक रचना आहे. ही आकृती बघितल्यानंतर आपल्याला ज्या विद्यार्थ्यांनी पझल गेम खेळलेला असेल की पृष्ठे कापलेले असतात आणि ते एकमेकांमध्ये व्यवस्थित लावून त्यापासून एक आपल्याला अपेक्षित असलेली आकृती करायची असते त्या पद्धतीचे आपल्याला हे रायबोझोम या ठिकाणी दिसत आहेत आणि ह्या रायबोझोमला मॅच होईल त्या ठिकाणी फिट्ट बसेल अशा पद्धतीने वरच्या बाजूला वरच्या धाग्याला त्यांना पूरक असलेले अँटी कोडॉन तयार करण्याचं काम त्या ठिकाणी चालू असतं आणि ह्याच क्रियेला भाषांतरण अर्थात ट्रान्सलेशन असं म्हणतात. हे भाषांतरण योग्य पद्धतीने होण्यासाठी मेसेंजर आरएनएच्या वर असणारे हे रायबोझोम हे ट्रिपलेट कोडॉनच्या अंतराने पुढच्या बाजूला सरकत जातात आणि याच क्रियेला स्थानांतरण अर्थात ट्रान्सलोकेशन असं म्हटलं जातं. स्थानांतरणाच्या या क्रियेमुळेच एक सजीव आपल्यासारखाच दुसरा जीव निर्माण करू शकतो. यामधील बहुतांशी जनुके हे जशीच्या तशी पुढच्या पिढीमध्ये संक्रमित केले जातात आणि त्यामुळे
बऱ्याच वेळेला आई वडिलांचे काही गुणधर्म त्यांच्या अपत्यामध्ये येत असतात, पण कधी कधी असंही घडतं की न्यूक्लियोटाइड्स आपले मूळ क्रम जे आहेत ते बदलतात। या आकृतीमध्ये देखील आपल्याला दिसत आहे की या ठिकाणी तीन न्यूक्लियोटाइडच्या ऐवजी दुसऱ्या तीन न्यूक्लियोटाइड्सने जागा घेतलेली आहे, त्याला प्रतिस्थापन असं म्हणतात। आणि या प्रतिस्थापनेमुळे लहानसा बदल घडून येतो, या बदलाला उत्परिवर्तन असं म्हटलं जातं। उत्परिवर्तनामुळे सिकल सेल किंवा अनिमिया सारखे काही जनुकीय विकृती निर्माण होऊन आणि ते पुढच्या पिढीमध्ये संक्रमित झाल्याची उदाहरणं आपल्याला ऐकायला मिळतात। आता अर्थात ही क्रिया जी आहे ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे, आणि ही प्रक्रिया डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतांचं समर्थन करत असते। पृथ्वी तलावरच्या वनस्पती आणि प्राणी यांच्या बाबतीत जर आपण आज विचार केला तर एकपेशीय अमीबा पॅरामेशियम यासारख्या प्राण्यांपासून तर महाकाय अशा देवमाशा प्राण्यांपर्यंत लाखो प्रजाती आपल्याला आढळून आलेल्या आहेत। वनस्पतींच्या बाबतीत जर विचार केला तर एकपेशीय क्लोरेल्ला नावाच्या वनस्पतीपासून तर महाकाय विस्तीर्ण अशा वडाच्या झाडापर्यंत आपल्याला अनेक प्रकारच्या वनस्पती बघायला मिळतात। विषवृत्तापासून ध्रुवापर्यंत असो, शीतकटिबंधीय प्रदेश असो किंवा उष्ण कटिबंधीय प्रदेश असो, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि वनस्पती आपल्याला बघायला मिळतात। मग या सगळ्यांमध्ये एवढी वेगवेगळ्या प्रकारची विविधता आली कुठून? लहान मुलांना बऱ्याच वेळेस प्रश्न पडतो, आपल्याला गंमतही वाटते की याचे वडील हे, त्याचे नंतर ते आजोबा, आजोबानंतर पंजोबा, नंतर खापर पंजोबा, नंतर त्यांचे कोणतरी पूर्वज, नंतर त्यांचे कोणतरी वडील, त्यांचे कोणीतरी वडील, वडिलांचे वडील, असे करत करत एक कुठेतरी एक माणूस मनुष्याची सुरुवात झालेली असेल आणि तिथून मग ही सगळी मानवजात जन्माला आली असं काही काही लहान मुलांना वाटत। असेही काही प्रश्न विचारले जातात की मग पहिला वाघ कोण असेल किंवा कोणा पहिला सिंह कोण असेल, त्याच्यापासून हे सगळे जन्माला आले का? नाही। कधी कधी असंही म्हटलं जातं एखादा कोणीतरी महापुरुष आला आणि त्याने म्हटलं हा मानव झाला, हा माकड तयार झाला, तो सिंह, हा वाघ, असा कोणतरी महापुरुष आला तो पृथ्वी तलावर टाकून गेला आणि मग त्यांची उत्पत्ती झाली, असंही काही झालेलं नाही। गमतीशीर प्रश्न या बाबतीत आपल्याला कधी कधी खूप ऐकायलाही सुद्धा मिळतात आणि त्याच्यावर उत्तर कशी द्यावीत हा पण आपल्याला प्रश्न पडतो। परंतु विद्यार्थी मित्रांनो, ही विविधता येण्यामागे काही शेकडो वर्ष गेलेले नाहीत, तर त्याच्यासाठी हा जो क्रम बदलत बदलत गेला, जीवनक्रम ज्याला आपण म्हणूया की ज्याच्यामुळे ही विविधता आली, तो लाखो वर्षांचा काळ आहे। म्हणजे लाखो मध्ये मोजता येईल इतक्या वर्षांचा तो काळ आहे असं तुम्हाला थोडक्यात मी सांगतो। म्हणजे सगळ्यात अगोदर जो जीव पृथ्वीवर जन्माला आला त्याच्या बाबतीचा आपण उत्क्रांतीचा सिद्धांत आपण बघणारच आहोत, परंतु सगळ्यात अगोदर आलेला जीव सेंद्रिय पदार्थ घेऊन एकमेकांमध्ये असेंद्रिय पदार्थांच्या मिश्रणातून मूळ स्वरूपाच्या पेशीची रचना हळूहळू बदलत गेली, त्यापासून संख्या त्यांची वाढत गेली, एका पेशीचे अनेक पेशींचे प्राणी असो किंवा वनस्पती असो जे काही असेल ते सगळ्यात अगोदर समुद्रामध्ये तयार झाले, आणि मग त्याच्यामध्ये संख्या वाढीनुसार वेगवेगळ्या प्रकारची प्रजाती निर्माण झाली आणि याच्यासाठी हा लाखो वर्षांचा काळ गेला। एक मजेशीर आपण गोष्ट बघूया, बऱ्याच वेळेस आपल्याला कधी कधी ऐकायला मिळतं की आपले पूर्वज माकड होते। आपले पूर्वज माकड होते काय खरंच? नाही, पण हा असलेला माणूस आणि एका बाजूला असलेल्या माकडांच्या अनेक जाती या दोघांचा पूर्वज मात्र एक आहे, दोघांचा पूर्वज एक आहे लक्षात घ्या। हे लगेच घडलं नाही, त्याच्यासाठी लाखो वर्षांचा काळ गेला। लाखो वर्षापूर्वी असणारी मानव सदृश्य माकड ही जात किंवा त्याला आपण माकड सदृश्य मानव असंही म्हटलं तरी काही हरकत नाही, ही जी जात असेल त्या जातीमध्ये जे झाडावर राहिलेत त्यांच्या शपट्या अबाधित राहिल्यात, त्यांचे हात लांब राहिलेत, जे झाडावरून खाली उतरले हळूहळू जमिनीवर जास्त वावर करायला लागले, त्यांच्या हळूहळू शपट्या नाहीशा झाल्या, त्यांच्या पायाची आणि हाताची लांबी याच्यामध्ये फरक पडू लागला। आता ही क्रिया
एकदम झाली नाही, अतिशय सावकाश पद्धतीने आणि क्रमाक्रमाने हा बदल होत गेला आणि यालाच शास्त्रज्ञांनी अभ्यास करून नाव दिलं, त्याला म्हटलं उत्क्रांती। मग उत्क्रांतीची सोपी आणि साधी व्याख्या आपल्याला अशी म्हणता येईल की उत्क्रांती म्हणजे सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल होय, अतिशय सावकाश, की ज्याला लाखो वर्ष लागतात। मग या उत्क्रांतीच्या अभ्यासामध्ये अंतराळातील ग्रह ताऱ्यांपासून तर पृथ्वीवर असणाऱ्या जीवसृष्टीच्या बदलांपर्यंत अनेक टप्प्यांचा विचार शास्त्रज्ञांनी या उत्क्रांतीमध्ये त्यांनी अभ्यास केलेला। उत्क्रांतीच्या सिद्धांताची प्रतीकात्मक आकृती येथे आपण बघत आहोत। या सिद्धांतानुसार सगळ्यात अगोदर जो सजीव पृथ्वीवर निर्माण झाला तो समुद्रामध्ये, काळाच्या ओघामध्ये हजारो वर्षांनंतर या एकपेशीय सजीवाची निर्मिती झाली आणि एकपेशीय सजीवांमध्ये या सजीवात क्रमाक्रमाने बदल घडून आले आणि त्यापासून अधिक मोठे आणि जटिल असे सजीव विकसित झाले। आता हे सर्व बदल अतिशय सावकाश हळूहळू आणि क्रमाक्रमाने होत गेले आणि त्यासाठी कालखंड लागला जवळजवळ 300 कोटी वर्षांचा। सजीवातले बदल आणि विकास हे सर्व अंगाने होत गेले, यातून अनेक प्रकारचे सजीव अस्तित्वात आले आणि या प्रक्रियेला क्रमविकास अथवा उत्क्रांती असं म्हटलं जातं, जी संघटनात्मक उत्क्रांती असते। वेगवेगळ्या प्रकारची रचना, वेगवेगळ्या प्रकारची कार्य असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती आणि प्राण्यांचा प्रगती आणि विकास म्हणजे उत्क्रांती होय असं आपल्याला म्हणता येईल। उत्क्रांती ही सतत होणारी प्रक्रिया आहे, अखंड प्रक्रिया आहे, पण आता हे सगळं सिद्ध करण्यासाठी पुराव्यांची गरज आहे। आतापर्यंत आपण जेवढेही विधानं बघितले हे सगळे विधानं सिद्ध करण्यासाठी आपल्याला आपल्या पुस्तकामध्ये अभ्यास करण्यासाठी काही पुरावे पण दिलेले आहेत। एकूण 6 पुरावे आपल्याला दिलेले आहेत, बाह्यरूपीय पुरावे म्हणजे जे बाहेरून दिसतात, त्यानंतर आहे शरीर शास्त्रीय पुरावे, त्यानंतर अवशेषांगे, पुराजीव विषयक पुरावे, जीवाश्म विज्ञानातून ते आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत, त्यानंतर जोडणारे काही दुवे आहेत आणि भ्रूण विज्ञान विषयक पुरावे दिलेले आहेत की ज्यामुळे उत्क्रांती होते आहे हे सिद्ध होत आहे। येथे आपण सुरुवातीला ही आकृती बघूया। वर असणारे हे 3 प्राणी, या प्राण्यांची डोळ्यांची रचना बघा, त्यांच्या नाकफुड्यांची रचना बघा आणि त्यांची कानांची रचना बघा। या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला कुठेतरी साम्य आढळत आहे, म्हणजे याच्यावरून असं सिद्ध होतं की ह्या प्राण्यांचा पूर्वज एक असावा। वनस्पतीची आपण काही उदाहरणं घेऊया। ह्या आकृतीमध्ये आपल्याला या वनस्पतींच्या पानाचा आकार बघा, त्यांचा शिराविन्यास बघा, पर्णदेठपा किंवा पानांची रचना, थोडक्यात फळांची रचना बघा, या सगळ्यांवरूनही आपल्याला या ठिकाणी असं कळतं की यांचा सुद्धा उगम हा एकाच पूर्वजापासून झालेला असावा। म्हणजे बाह्य रचनेवरून त्याला आपण बाह्यरूपी पुरावे असं आपण त्याला म्हणूया। त्यानंतर दुसरा पुरावा आहे शरीरशास्त्रीय पुरावे। आता आपल्याला ह्या आकृतीमध्ये आपण एक जर विचार केला की मानवाचा हात, बैलाचा पाय, वटवाघळाचा चर्मपर आणि देवमाशाचा पर यांचा जर वरवर विचार केला तर आपल्याला त्याच्यामध्ये सारखेपणा काहीच दिसत नाही, पण या प्रत्येक प्राण्याच्या अवयवातील हाडांच्या रचनेमध्ये आणि हाडांच्या जोडणीमध्ये मात्र आपल्याला एक सारखेपणा दिसतो आहे। मग हा जो सारखेपणा दिसतो आहे ह्या सारखेपणावरून आपल्याला कळतं की त्यांचे पूर्वज हे समान असावेत। आता हा पुरावा शरीरशास्त्रानुसार आलेला आहे, त्याच्यामुळे याला शरीरशास्त्रीय पुरावे असं आपल्याला म्हणता येईल। त्यानंतर उत्क्रांती होत आहे याच्यासाठी आपल्याला 3 नंबरचा पुरावा दिलेला आहे आपल्याला अभ्यासासाठी, अवशेषांगे। अवशेषांगे म्हणजे काय ते अगोदर आपण समजून घेऊया। सजीवांमध्ये
काही इंद्रियांची अपूर्ण वाढ झालेली असते किंवा ती नाहीशे होत जाण्याच्या मार्गावर असतात. म्हणजे ज्या इंद्रियांचा आपल्याला उपयोग नाही त्या इंद्रियांना किंवा अंगांना अवशेष अंग असं म्हटलं जातं. आता ह्या इंद्रियामध्ये क्रमाक्रमाने बदल घडून आणि मग ही इंद्रिय नाहीशी होतात त्यांना आपण एकंदरीत अवशेषांगी म्हणूया. एका विशिष्ट परिस्थितीमध्ये शरीरातील एखादी रचना उपयुक्त असते तर काही वेळेस ती निरुपयोगी किंवा हानिकारकही ठरू शकते. अशा वेळेला हे निरुपयोगी इंद्रिय नाहीसं होतं, त्याच्यासाठी हजारो वर्षांचा कालखंड जातो. आपल्याला ह्या आकृतीमध्ये दिसत आहे मोठं आतडं आणि लहान आतडं. या मोठ्या आतड्याच्या खालच्या बाजूला एक आपल्याला अवयव दिसतो आहे अंत्रपुच्छ. हे जे अंग आहे ह्या अंगाचा आपल्याला मानवाच्या पोटामध्ये या अवयवाचा काही उपयोग नाही, परंतु मानवाला निरुपयोगी असणारं हे अंत्रपुच्छ मात्र रवंथ करणाऱ्या प्राण्यांसाठी एक उपयुक्त आणि खूप कार्यक्षम असा अवयव आहे. म्हणजे अंत्रपुच्छ आपल्यातही आहे, रवंथ करणाऱ्या प्राण्यातही आहे. ते आपल्याला उपयोगाचं नाही, ते आपल्यासाठी अवशेषांक झालं, परंतु रवंथ करणाऱ्या प्राण्यांसाठी ते उपयोगी आहे. ते दोघांमध्ये आहे याचा अर्थ असा होतो की या दोघही प्राण्यांचा पूर्वज हा एक असावा. म्हणजे या ठिकाणी सुद्धा उत्क्रांतीचा सिद्धांत जो मांडलेला होता शास्त्रज्ञांनी तो इथे एक प्रकारे सिद्ध होतो असं आपल्याला म्हणावं लागेल. नंतरच्या ह्या आकृतीमध्ये बघा, इथे कानांचे स्नायू दाखवलेले आहेत, अक्कलदाडा आहेत आणि माकडहाड आहे. आता मानवाला निरुपयोगी असणारे कानांचे स्नायू हे माकडामध्ये मात्र कान हलवण्याकरता उपयुक्त असतात. माकडहाड, अक्कलदाडा किंवा अंगावरील केस हे मानवासाठी अवशेषांग आहेत. मग ह्या अवशेषांगांचा आपल्याला उपयोग नसला तरी सुद्धा आपल्याच जातीतील इतर प्राण्यांना मात्र त्याचा उपयोग होतो. ते आपल्यातही आहे त्यांच्यातही आहे याच्यावरून असं सिद्ध होतं की या आत्ता सांगितलेल्या या सर्व प्राण्यांचा पूर्वज हा एक असावा हे त्यावरून सिद्ध होतं. त्यानंतर शास्त्रज्ञांनी काही पुराजीव विषयक पुरावे पण मांडलेले आहेत. जीवाश्म विज्ञान. आता जीवाश्म म्हणजे काय? तर फार पुरातन काळामध्ये पूर असेल किंवा भूकंप किंवा ज्वालामुखी या अशा आपत्ती ज्यावेळेस घडल्या त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर सजीव गाडले गेले आणि या जीवांचे अवशेष आणि ठसे हे जमिनीखाली सुरक्षित राहिले. मग यांना जीवाश्म असं म्हणतात. जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचं एक अतिशय महत्त्वाचं असं अंग आहे. त्या जीवाश्मांचा जर अभ्यास केला तर त्याच्यावरून सुद्धा आपल्याला उत्क्रांती होत असल्याची पुरावे मिळतात. जेव्हा प्राणी जोपर्यंत जिवंत असतो तोपर्यंत त्याच्यामध्ये कार्बन ग्रहण करण्याची क्षमता असते, पण एकदा तो प्राणी मेला म्हणजे मृत पावला तर त्याच्यानंतर त्याची कार्बन ग्रहण करण्याची क्षमता थांबते. म्हणजे कार्बन 14 ह्या मूलद्रव्याची ऱ्हास ही एकच प्रक्रिया सतत चालू असते तो मृत पावल्यानंतर. आता कार्बन 12 ही मूलद्रव्य किरणोत्सारी नसल्याने मृत वनस्पती आणि प्राणी यांच्यातील कार्बन 14 आणि कार्बन 12 यांचे गुणोत्तर स्थिर राहत नाही, ते सतत बदलत राहतं. कारण कार्बन 12 हा क्रमाक्रमाने कमी होत जातो म्हणून ते गुणोत्तर बदलतं आणि हे गुणोत्तर काढून कालमापन करता येतं याला कार्बनी वयमापन पद्धत असं म्हणतात. आणि ही पद्धत शोधून काढली विलार्ड लिबी नावाच्या शास्त्रज्ञांनी. विलार्ड लिबी जसं मगाशी सांगितलं की 1960 त्यांना रेडिओ कार्बन या नावाच्या शोधपत्रिकेबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं होतं. उत्क्रांतीच्या सिद्धांतामध्ये सिद्ध करण्यासाठी अतिशय महत्वाचा असा शोध त्यांनी लावलेला होता आणि ज्यामुळे आपल्याला भूस्तर रचना आणि जीवाश्म यांचा कसा कसा संबंध होत गेला आणि त्यामुळे
पुराजीव महाकल्प किंवा मध्यजीव महाकल्प किंवा नूतनजीव महाकल्प यांच्यामधील संबंध आपल्याला दिसून आला आणि हे याच्यावर विलार्ड लेवी यांनी प्रकाश टाकलेला होता. त्यानंतर पाचवा आपल्याला पुरावा दिलेला आहे जोडणारे दुवे. आपल्याला काही आकृत्या दिसत आहेत, डगबिल प्लॅटिपस, लंगफिश आणि पेरिपॅटस. हे बघितल्यानंतर आपल्याला इथे असं लक्षात येईल की पेरिपॅटस हा जो प्राणी आहे हा खंडीभूत खंडाखंडाने तयार झालेला प्राणी दिसतोय. त्याचं उपचर्म अतिशय पातळ आहे आणि पार्श्वपादासारखे काही अवयव पण दिसून येत आहे. म्हणजे या प्राण्यांमध्ये संधिपात प्राण्याप्रमाणे श्वासनलिका आणि खुली रक्तभिसरण संस्था आढळते. मग याच्यावरून पेरिपॅटस हा अॅनिलिडा आणि संधिपात प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे. म्हणजे या दोघांचा पूर्वज एक असावा असं त्यावरून सिद्ध होतं. त्यानंतर हा एक प्राणी बघूया आपण, डगबिल प्लॅटिपस. आता याचं वैशिष्ट्य असं आहे की सरपटणाऱ्या प्राण्यांप्रमाणे हा अंडी घालतो पण दुग्ध ग्रंथी आणि शरीरावरील असणारे केस यामुळे तो सस्तन प्राण्याशी पण नातं सांगतो. म्हणजे सरपटणारा प्राणी आणि सस्तन प्राणी यांना जोडणारा दुवा त्याला म्हणता येईल. यावरून आपल्याला असं म्हणता येईल की ह्या प्राण्यांचा सुद्धा पूर्वज एक असावा. त्यानंतरचा आपल्याला हा पुढचा एक प्राणी दिसतो आहे मधला लंगफिश. आता हा दिसताना आपल्याला मत्स्य प्रकारातला आहे हा प्राणी, पण त्याचं वैशिष्ट्य असं आहे की तो फुफ्फुसांद्वारे श्वसन करतो. कारण इतर मासे जे आहेत हे कल्ल्यांद्वारे श्वसन करतात, पण लंगफिशाचं वैशिष्ट्य आहे की तो फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो. आता हे जे उदाहरण आपण बघितले त्याच्यावरून सस्तन प्राणी आणि सरपटणारे प्राणी यांचा उत्क्रांत हा झालेला असावा. जे सस्तन प्राणी हे सरीसृप प्राण्यापासून तर उभयचर प्राणी हे मत्स्यांपासून उत्क्रांत झालेले असावेत असं त्यावरून आपल्याला लक्षात येतं आणि त्यामुळे हा पुरावा येथे अतिशय महत्त्वाचा ठरतो. त्यानंतर शास्त्रज्ञांनी आपल्याला आणखी काही पुरावे दिलेले आहेत भ्रूणविज्ञानविषयक पुरावे. मग आकृतीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या भ्रूणांच्या आकृत्या दिसत आहेत, मासा, सिलेंडर, कासव, कोंबडी, डुक्कर, गाय, ससा, मनुष्य. पहिल्या स्टेजमधील भ्रूणची अवस्था आपल्याला बघितल्यानंतर लक्षात येईल की या सगळ्यांची भ्रूण जे आहेत हे सगळे सारखे दिसतात. त्यानंतर दुसऱ्या स्टेजमध्ये थोड्याफार फरकाने त्यांच्यामध्ये बदल होतो आणि त्यानंतर तिसऱ्या स्टेजमध्ये थोडाफार बदल होतो. परंतु या सगळ्यांचे भ्रूण जर आपण बघितले तर कुठे ना कुठे यांच्यामध्ये साम्य दिसून येतं, सारखेपणा दिसून येतो आणि त्यामुळे या सगळ्या प्राण्यांचे पूर्वज एकच असावेत असा आपल्याला पुरावा देता येईल. त्यानंतर डार्विनने नैसर्गिक निवडीचा सिद्धांत आपल्या समोर मांडलेला होता, डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, चार्ल्स डार्विन. आता ह्या शास्त्रज्ञाने प्राण्यांचे असंख्य असे नमुने गोळा केलेले होते आणि डार्विनने असं म्हटलं की जे सक्षम ते जगलेत. आणि त्याने निवडीचा सिद्धांत प्रसिद्ध करताना पण त्याला नावच असं दिलेलं होतं की सक्षम ते जगतील. आणि त्यानंतर त्याने त्यासाठी एक अतिशय महत्त्वाचं असं पुस्तक प्रसिद्ध केलं, त्याचं नाव होतं ओरिजिन ऑफ स्पीशीज. या पुस्तकामध्ये डार्विन यांनी सांगितलं की सगळे जीव जे आहेत हे प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करत असतात, खूप मोठ्या संख्येने प्रत्येकजण पुनरुत्पादन करतो आणि हे सगळे जीव एकमेकांसाठी जगण्यासाठी स्पर्धा करतात आणि ती अक्षरशः जीवघेणी असते. आता ह्या स्पर्धेमध्ये जो जीव जिंकण्यासाठी त्या त्या वातावरणामध्ये आवश्यक ते गुणधर्म दाखवतो तो तगून राहतो, जगतो. पण याच्या व्यतिरिक्त नैसर्गिक निवडीचे महत्त्वाचे कारण त्या ठिकाणी ठरत असते आणि बाकीचे जे प्राणी आहेत, बाकीच्या ज्या वनस्पती आहेत त्या मरतात.
आणि जगलेले जीव हे पुनरुत्पादन करतात आणि आपल्या वैशिष्ट्यांसकट एक नवीन प्रजाती निर्माण करत असतात. आता हा मांडलेला डार्विनने नैसर्गिक निवडीचा सिद्धांत, याला मात्र काही त्रुटी पण राहिलेल्या होत्या, त्या पण आपण बघूया. तीन त्रुटी या ठिकाणी प्रामुख्याने दिलेल्या आहेत की नैसर्गिक निवड हे एकमेव गोष्ट उत्क्रांतीला कारणीभूत नाही आणि याबाबत डार्विन हे स्पष्टीकरण देऊ शकले नाही. उपयोगी आणि निरुपयोगी बदलांचे स्पष्टीकरण डार्विन देऊ शकले नाही की जसं आपल्याला सांगितलं की आपल्या शरीरामध्ये सुद्धा काही अवयव अवशेषांगी आहेत की ज्यांचा उपयोग नसतो, परंतु त्याचं स्पष्टीकरण डार्विन देऊ शकले नाहीत. आणि तिसरा एक बदल की सावकाश होणारे बदल आणि एकदम होणारे बदल यांचा उल्लेख पण डार्विन यांनी केलेला नव्हता. ह्या दोन तीन त्रुटी जरी त्या ठिकाणी राहिलेल्या होत्या तरी सुद्धा डार्विन यांनी उत्क्रांतीबाबत केलेलं जे कार्य आहे हे खूप महत्त्वाचं असं होतं, महत्त्वाचं होतं आणि त्यामुळे पुढील शास्त्रज्ञांना खूप मोठी दिशा त्यामुळे मिळाली. त्यानंतरचा आपला पुढचा मुद्दा आहे लॅमवार्कवाद. आपण सुरुवातीलाच जीन बाप्टिस्ट लॅमवार्क यांचा एक फोटो बघितला होता. त्यांचं म्हणणं होतं की उत्क्रांतीमागे त्या त्या जीवांचे प्रयत्न कारणीभूत असतात. म्हणजे काय तर उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीर रचनेत बदल होत जातो आणि या बदलांमागे जीवाने काय प्रयत्न केले त्याच्यावर ते अवलंबून राहतं. आपल्याला ह्या आकृतीमध्ये आपण बघूया की जिराफ हा जो प्राणी आहे अगदी सुरुवातीला ज्या प्रदेशामध्ये तो राहत होतो त्याला मुबलक प्रमाणामध्ये गवत मिळत होतं, परंतु गवत जसं नाहीसं झालं त्यावेळेस तो झाडावरचा पालापाचोळा खाऊ लागला. काही वर्षांनी तो पालापाचोळाही तो कमी पडू लागला, झाडं उंच होत गेली आणि म्हणून त्याला पालापाचोळा खाण्यासाठी त्याची मान उंचच्या उंच करावी लागली. आणि त्याच्यात बदल असा होत गेला की जिराफाची मान ही काही हजारो वर्षांनी उंच उंच होत गेली. म्हणजेच काय तर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हा गुण जो आहे हा संक्रमित होत गेला आणि यालाच लॅमवार्कवाद असं म्हणतात. जे विशिष्ट स्वरूपातील प्रयत्नांमुळे शरीरांगांचा विकास किंवा प्रयत्न न केल्याने होणारा ऱ्हास त्यामुळे मान्य झाला, पण त्याचे पिढी दर पिढी संक्रमण अमान्य झाले. म्हणजे काही गोष्टींमध्ये काही गोष्टींचा बदल हा नव्या पिढीकडे दिला जात नाहीत हे अनेक वेळा पडताळून पाहण्यात आले आणि त्यामुळे लॅमवार्कचे म्हणणे काही ठिकाणी चुकीचे आढळून आले. सजीवांच्या जीवनकाळात जे गुण त्याने संपादित केलेले असतात ते संततीकडे संक्रमित करता येतात, यालाच संपादित गुणांचा अनुवंश असं म्हटलं जातं. पुढचा मुद्दा आपला जाती उद्भव. जात हा शब्द आपल्या समोर आला की हा अमुक जातीचा, तो तमुक जातीचा, ह्या धर्माचा, त्या धर्माचा असं काहीतरी आपल्या डोळ्यासमोर येतं. पण आपल्याला जसं बऱ्याच वेळेस सांगितलं जातं की मानव ही एकच जात आहे, ते आता उत्क्रांतीवरून उत्क्रांतीच्या सिद्धांतावरून आपल्याला समजेल की या विश्वामध्ये हजार लाखो प्रकारच्या प्राणी आणि लाखो प्रकारच्या वनस्पती आहेत. या लाखो प्रकारच्या प्राण्यांमधली एक जात म्हणजे ही मानव जात आहे की जी लाखो वर्षांच्या काळानंतर उत्क्रांती होत होत आत्ताच्या या टप्प्यापर्यंत ही जात आपल्याला दिसते आहे. आता जाती उद्भव जो आहे हा कसा होतो तर नैसर्गिक फलनाद्वारे जे सजीव संतती निर्माण करू शकतात त्या विशिष्ट गटाला जाती असं म्हटलं जातं. प्रत्येक जाती ही त्या त्या भौगोलिक वातावरणामध्ये वाढते, त्यांचा आहार, त्यांचा त्या ठिकाणचा विहार, फलनक्षमता आणि समागम काळ हा भिन्न असतो प्रत्येक ठिकाणी आणि त्यामुळे जातीची वैशिष्ट्य ही टिकून राहतात. पण एका जातीपासून दुसरी नवीन जात निर्माण होण्यासाठी हे जनुकीय बदल कारणीभूत ठरत असतात. भौगोलिक किंवा पुनरुत्पादनीय बदल सुद्धा तेथे कारणीभूत असू शकतात. सजीवांचे भौगोलिक आणि पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यानंतर कालांतराने हा जातीबद्दल
किंवा जाती उद्भव होत असतो। मानवाची सुद्धा उत्क्रांती या जाती उद्भवामधूनच झालेली आहे। आपल्याला इथे एक आकृती दिसते आहे, ह्या आकृतीमध्ये अगदी 50,000 वर्षापूर्वीपासूनचा तर 7 कोटी वर्षापूर्वीचा मनुष्याचे आपल्याला रचना दिलेली आहे। 7 कोटी वर्षापूर्वीचा जर मनुष्य आपण बघितला तर लेमूर सारखे जे प्राणी होते त्याला आपल्याला इथे शेपटी आढळते आहे, पण त्यानंतर त्याचा उपयोग झाला नाही म्हणून एक जात जी बाजूला झाली ज्याला नाव दिलेलं होतं शास्त्रज्ञांनी इजिप्तो पिथिकस, म्हणजे 3 कोटी वर्षामध्ये हा बदल उत्क्रांत होत गेला आणि त्याची शेपटी नाहीशी झाली आणि त्यातूनच एका बाजूला वानर म्हणजे गोरिला आणि चिंपांजी सारखे माकडं एका बाजूला गेलेत आणि एका दुसऱ्या बाजूला मानवासारखा प्राणी अस्तित्वात आला। तो 2.5 कोटी वर्षापूर्वी त्याला शास्त्रज्ञांनी नाव दिलेलं होतं ड्रायोपिथिकस। हा ड्रायोपिथिकस वाकून चालणारा होता परंतु त्यानंतर त्याच्यामध्ये 1.5 कोटी वर्षामध्ये बदल होत होत हा थोडासा ताटमानीने चालू लागला सरळ 2 पायांवर। त्याला शास्त्रज्ञांनी नाव दिलेलं होतं रामापिथिकस। त्यानंतर ऑस्ट्रेलोपिथिकस नावाचा हा मानव 40 लाख वर्षापूर्वीचा, त्याच्या मेंदूचा विकास होण्यास या ठिकाणाहून सुरुवात झालेली होती, त्यामुळे त्याने शिकार कशी करावी यासाठी काही शस्त्र बनवण्यास सुरुवात केलेली होती। त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीफार कुशलता प्राप्त झाली आणि 20 लाख वर्षांच्या कालखंडानंतर हा कुशल मानव तयार झाला। त्यानंतर येथून मागे 15 लाख वर्षापूर्वी हा गवताळ प्रदेशात राहायला आलेला मानव की जो ताट चालणारा मानव म्हणून तो त्याच्याकडे बघितलं गेलं। त्यानंतर 1.5 लाख वर्षापूर्वीची मानवजात की ज्याला शास्त्रज्ञांनी नाव दिलेलं होतं निएंडरथॉल आणि हा 50,000 वर्षापूर्वीचा मानव की ज्याला शास्त्रज्ञांनी नाव दिलेलं होतं क्रोमान्या मानव। म्हणजे आपल्याला हा मानव वंशाचा प्रवास येथे बघताना आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की जसजसं हवामान कोरडं होत गेलं जसजशी जंगलं नाहीशी होऊ लागली तेव्हा हे एप ज्याला शास्त्रज्ञांनी एप नावापासून सुरुवात केलेली होती हे एप झाडावरून वास्तव्यासाठी खाली आले आणि त्यामुळे त्यांच्या कमरेचा हाडांचा विकास अशा पद्धतीने झाला की ज्यामुळे ते या गवताळ प्रदेशामध्ये ताट उभे राहू लागले। तेव्हा त्यांचे हात वापर करण्यासाठी केव्हाही मोकळे झाले आणि त्यामुळे पूर्वीचा जो 7 कोटी वर्षापूर्वीचा मानव किंवा 4 कोटी वर्षापूर्वीचा मानव याच्या हाताच्या रचनेत आणि आत्ताच्या हाताच्या रचनेमध्ये आपल्याला बहुतांशी बदल झालेला दिसतो। शास्त्रज्ञांच्या मतानुसार ही मानव सदृश्य प्राण्याची रचना ही सुमारे 15 लाख वर्षापूर्वी तर 20 लाख वर्षापूर्वी अस्तित्वात आली, म्हणजे त्यावेळेस ताट चालणाऱ्या मानवाचा विकास झाला आणि त्याचा आशिया खंडात चीन आणि इंडोनेशियापर्यंत वावर असावा। साधारणपणे 1 लाख वर्षापर्यंत ताट चालणाऱ्या या माणसाचा मेंदू हा टप्प्याटप्प्याने विकसित होत गेला, त्या दिशेने त्याची प्रगती होत राहिली आणि त्याला त्याच वेळेला अग्नीच्या वापराचा शोध लागला, चाकाचा शोध लागला आणि हा सुमारे 50,000 वर्षापूर्वीचा मानवाचा मेंदू पुरेसा त्यावेळेस विकसित झालेला होता आणि बुद्धिमान मानव ज्याला नाव दिलेलं होतं शास्त्रज्ञांनी होमो सॅपियन ह्या वर्गाचा सदस्य मानण्यायोग्य तो झालेला होता। त्यानंतरचा पुढचा बुद्धिमान मानव होता निएंडरथॉल मानव या जातीमधला। आता ह्या वर्गातलं हे पहिलं उदाहरण असं मानता येईल की सुमारे 50,000 वर्षापूर्वी क्रोमॅग्नम मानव अस्तित्वात आला आणि त्यानंतर मात्र ही प्रगती पूर्वीपेक्षा खूपच मोठ्या झपाट्याने होत राहिली। बुद्धिमान मानव
शेती करू लागला तो सुमारे 10,000 वर्षापूर्वी। त्याची बुद्धी वाढली म्हणून तो इतर जनावरांचे कळप आपल्या सोयीसाठी जवळ ठेवू लागला। त्याचबरोबर त्याने वसाहती पण निर्माण केल्या। त्याच्यातून पुढे हळूहळू संस्कृतीचा विकास झाला। 5,000 वर्षापूर्वी भाषा आणि लिहिण्याचा कलेचा शोध लागला आणि तेव्हापासून इतिहासाची सुरुवात झाली। 400 वर्षापूर्वी आजच्या आधुनिक शास्त्रांचा उदय झाला आणि 200 वर्षापूर्वी औद्योगिकरणाची सुरुवात झाली। आणि आज मित्रांनो, आज आपण इथपर्यंत या 21व्या शतकापर्यंत येऊन पोचलेलो आहोत। इतका मोठ्या संशोधनातून सुद्धा आपण अजूनही या मानववंशाच्या मुळाच्या तपशिलांचा शोध अजून संपलेला नाही, तो शोध चालूच आहे। मित्रांनो, मला खात्री आहे की या कोट्यवधी वर्षांच्या अनुवंशिकता आणि उत्क्रांती जी चालू आहे त्याचा आपल्याला येथे एक छोटासा भाग दिलेला आहे। या भागाचा आपण तपशीलवार आणि व्यवस्थित अभ्यास करावा। चला तर मग मित्रांनो, जाणारे जात राहतील, येणारे येत राहतील, ही उत्क्रांती अशी सतत चालू राहील। आपल्याला मात्र आपल्या चांगल्या आई वडिलांकडून आलेली अनुवंशिकता टिकून ठेवायची आहे। चला अभ्यासाला बसूया। चार्ल्स डार्विन ह्यूमन इतिहास के एक सबसे बड़े वैज्ञानिकों में से एक है। उनके इस सिद्धांत को विज्ञान के सिद्धांत के रूप में देखा जाता है। वैज्ञानिक दृष्टिकोण से जीवन की शुरुआत समुद्र के अंदर से, यानी सबसे पहले पानी के अंदर रहने वाली प्रजातियां पैदा हुई। उसके बाद वो जीव आए जो पानी और जमीन दोनों पर रह सकते थे, जैसे कछुआ, केकड़ा, मेंढक, सील इत्यादि। बिना रीढ़ की हड्डी वाले जीव के अलावा फिर रीढ़ की हड्डी वाले जीव भी अस्तित्व में आए। धरती पर रहने वाले तरह तरह के जीवों का विकास हुआ। पूरे विकास क्रम के दौरान कई प्रजातियां आई और खत्म हो गई, तो कुछ बनी रही। दोस्तों, हाथों और पैरों पर चलने वाले जीवों के बाद विकास हुआ उन जीवों का जो अपने दो पैरों पर चलने वाले थे, जैसे कि इंसान। वैज्ञानिक आधार पर बंदर ही हमारे पूर्वज हैं, जो कि चार पैरों से धीरे धीरे खड़े होते हुए दो पैरों पर आ गए और सोचने समझने की शक्ति उनमें डेवलप होने लगी। इस डेवलपमेंट प्रोसेस में बंदर की पूंछ वक्त के साथ खत्म हो गई और इसे नाम दिया गया होमो सेपियंस। और ये पाए गए सबसे पहले अफ्रीका में करीब 3.5 लाख साल पहले, और यही मानव जीवन की शुरुआत हुई। थ्योरी ऑफ एवोल्यूशन के इस बात को एक अलग नजरिए से समझते हैं। इस सिद्धांत के अनुसार ये बात आज से करीब 3.5 अरब साल पुरानी है, जब विकास क्रम शुरू हुआ। शुरुआत हुई बैक्टीरिया से, जो सबसे पहले आया। बैक्टीरिया से अमीबा तैयार हुआ। इसके बाद छोटे मोटे पेड़ पौधों का अस्तित्व सामने आया। फिर कीड़े मकोड़े और जानवरों ने अपना आकार लेना शुरू किया। 600 लाख साल पहले मैमल्स बने, इसके बाद पक्षी आए और मछली के साथ रेप्टाइल्स आए। फिर कुछ ऐसी स्पीशीज आई जो कि पानी के अंदर और बाहर रह सकती थी। फिर बारी आई प्राइमेट्स की, जो कि 70 मिलियन साल पहले बने। ये चूहे जैसे थे, जिनके साथ रेवोल्यूशन का क्रम आगे बढ़ा और फिर प्राइमेट्स से बंदर बने। 20 मिलियन ईयर्स पहले उन बंदरों से एप बने और 8 मिलियन ईयर्स पहले गोरिल्ला आए और फिर चिंपैंजी, और फिर 1 लाख साल बाद उन्होंने धीरे धीरे अपने दो पैरों पर खड़ा।